नमस्कार. कथासागरमध्ये सगळ्यांचं स्वागत. आज आपण बघणार आहोत एक मिरॅकल ट्री, जिला म्हटलं जातं सुपर फूड, घरचा दवाखाना किंवा एक्सलंट ट्री, अमेझिंग ट्री. याच्याशिवाय ॲग्रो फॉरेस्ट्री याच्यासाठी याची मुद्दामून सूचना केली जाते की हे झाड लावा. याच्याशिवाय आफ्रिकन कंट्रीजमध्ये जेव्हा प्रचंड प्रमाणात दुष्काळ पडला, लोक उपासमारीने मरायला लागली, तेव्हा एक हंगर प्रोजेक्ट हाती घेतला गेला. त्या हंगर प्रोजेक्टमध्ये या झाडाची, अस्सल भारतीय झाड, त्याची निवड केली गेली. दुसरं महत्वाचं, खरं तर तुमच्या माझ्या सगळ्यांच्या परिचयाचं, पण म्हणतात ना अति परिचयात अवज्ञा, तसं थोडंसं झालं होतं. कोविडच्या काळामध्ये मात्र काय झालं बघा, लोकांना वाटलं होतं एवढी मोठी लोकसंख्या, त्या मानाने आपला गरीब देश, खेड्यांचा देश, भरपूर मृतांचा आकडा असेल, तसं काही झालं नाही. याचं कारण होतं आमची प्रतिकार शक्ती, जी इतर युरोपियन किंवा अमेरिकन लोकांपेक्षा खूप चांगली होती, कारण आमच्या फूड हॅबिट्स. आणि मग त्यावेळेला प्रचंड प्रमाणात संशोधन जे केलं गेलं, त्यामध्ये ह्या झाडाच्या आणखीन काही क्वालिटीज, 300 रोगांपासून मुक्त करणारं हे झाड बघा. आधी आपण झलक बघूया, लगेच तुम्ही ओळखालच ओळखाल, आणि मग आपण या झाडाची आणखीन माहिती घेऊया. चला तर मग बघूया तुमच्या सगळ्यांच्या परिचयाचं हे झाड. बरोबर ओळखलत, शेवग्याच्या शेंगा. अतिशय छान मण्याप्रमाणे दिसणाऱ्या या आतल्या बिया आणि कोळं, नाजूक, शेलाट, खूप उंच नाही, वृक्ष होत नाही, असं हे नाजूक साजूक गावाच्या वेशीच्या बाहेर दिसणारं झाड अर्थातच खूप उपयुक्त. आपल्या फुलं फारशी दिसत नाहीत, पण ग्रामीण भागातली लोकं ह्या फुलांची भाजी छान करतात. त्याला मंदगंध असतो आणि त्यामुळेच बटरफ्लाईज, भुंगे, कीटक याच्याभोवती सतत रुंजी घालत असतात. दिसायला अतिशय नाजूक साजूक आणि वेगळाच आकार अशी ही फुलं. फुलं गळली की मग हळूहळू त्याला शेंगा धरायला लागतात. पहिल्यांदा हिरव्या गार शेंगा. आपण गरदार शेंगा आणतो, भाजी, कढी, पिठलं चोखून चोखून खायला आणि त्याची गोड चव चाखायला आपल्याला खूप खूप आवडते अशा ह्या शेंगा. जसजशा त्या जून व्हायला लागतात, तसतसा त्याचा रंग पालटायला लागतो, मग ब्राऊन होतात आणि मग आपणहून त्या फुटतात आणि जिकडे तिकडे बिया पसरतात. आपल्याला अशा शेंगा बघायला फारशा मिळत नाहीत बाजारात. या अशा 10 रुपयाला किंवा काही वेळेला 20 रुपयाला 3 अशा आणायला लागतात. पाणी कमी झालं की बरेच वेळेला असा त्याच्या खोडातून डिंक गळायला लागतो आणि हा डिंकही खूप महाग असतो, शेतकऱ्यांना भरपूर उत्पन्न मिळवून देणारा असतो. त्याच्यानंतर मी म्हटल्याप्रमाणे दुष्काळातही टिकून धरतं, कारण जेवढा वर विस्तार तेवढाच खालती मुळांचा विस्तार असतो. अशा प्रकारच्या शीट्स, वृत्तपत्राचे कागद, लिखाणाचे कागद, असंख्य वस्तू या खोडापासून बनतात, असं हे मिरॅकल ट्री मोरी. तर अशा या शेवग्याच्या झाडाची मुद्दामून लागवड फारच क्वचित केली जायची. बरेच वेळेला गावाच्या बाहेर कुठतरी ओसाड जागी ही शेवग्याची, शेंगाची झाडं अतिशय नाजूक, सुरेख, बारीक बारीक पानं, नाजूकशा फांद्या, त्याच्यावर कोणी चढत नाही मुद्दामून, त्या शेंगा काढाव्या लागतात कारण त्या पटकन मोडतात. पण वाऱ्याबरोबर डुलणाऱ्या त्या शेंगा खूप छान वाटतं आणि त्या सुकल्या की त्याच्यातल्या बियांचा छान मस्तपैकी घुंगरांसारखा आवाजसुद्धा येतो. खूप शेडी नाही, त्यामुळे शेतातही लावता येतं. खास करून सुचवलं जातं की कोबी आहे, फ्लॉवर आहे, मिरची आहे, टॅमॅटो, ह्या सगळ्या झाडांच्या जिथे शेती केली जाते ते मुद्दामून हे झाड लावावं, कारण त्याच्यामुळे जमिनीतली आम्लता जी असते ती कमी होते आणि त्याच्या फुलांवर जे भुंगे येतात ना, त्याच्यामुळे पोलिनेशन वाढतं आणि तुमच्या शेताचं उत्पन्न तिप्पट वाढतं. मगाशी म्हटल्याप्रमाणे अतिपरिचयात अवज्ञा सुरुवातीला म्हटलं तसं, कारण कुठेही वाढतं, त्याला फारशी देखभाल लागत नाही, फारसं खतपाणी घालावं लागत नाही. अगदी पाणथळ जमीन असेल तर आणि बर्फाळ प्रदेश असेल तर मात्र हे फारसं वाढत नाही. दुष्काळ पडला तरी 2 ते 3 वर्ष सहजपणे तग धरून राहतं, हा तर पीक कमी होतं. पण आत्ता मध्ये एक असा व्हिडिओ आला की दुष्काळामुळे ते झाड सुकलं आणि एका शेतकऱ्यांनी याच्यातला डिंक काढला आणि तो डिंक विकून काही 1,00,000 रुपये मिळवले, तेव्हा असं हे अतिशय उपयुक्त झालं.
याला मगाशी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे मिरॅकल ट्री असं का म्हणतात, तर ह्याच्या पानं फुलं फळं प्रत्येक गोष्ट आणि गोष्ट अतिशय उपयुक्त असते असं म्हणतात की ह्याच्या संत्र्याच्या सातपट आंबट म्हणून संत्र आपण सी व्हिटॅमिन साठी घेतो, त्याच्या सातपट सी व्हिटॅमिन असतं, दूध कॅल्शियम साठी घेतं पण दुधाच्या चौपट कॅल्शियम याच्यामध्ये असतं, केळं पोटॅशियम तीन पट असतं आणि पालक किंवा अशा प्रकारच्या लोह असणाऱ्या ज्या पालेभाज्या असतात त्याच्या तीन पट आयन ह्या शेवग्यामध्ये असतं. त्याच जोडीला व्हिटॅमिन ए बी वन बी टू बी थ्री मॅग्नेशियम हे तर असतंच असतं, फॅट जवळजवळ नसते, अँटीऑक्सिडंट असतं आणि अँटी कॅन्सर सुद्धा असतं. याची जी फुलं असतात मगाशी म्हटल्याप्रमाणे त्याला भुंगे असतात, त्याची भाजी केली जाते, पानांची भाजी भजी किंवा थालीपीठ असे वेगवेगळे पदार्थ केले जातात. गुजरातमध्ये एक असं हॉटेल आहे की ज्या ठिकाणी शेवग्याच्या शेंगाचे विविध प्रकार त्यासाठीच ते प्रसिद्ध आहे. तुम्ही जर गुगल केलं तर ते तुम्हाला हॉटेल दिसेल. याच्या शेंगा तर आपण मला वाटते मराठी लोक बरेच वेळेला आमटीमध्ये टाकतो, वांग्याच्या भाजीबरोबर टाकतो किंवा पिठलं करतो, पण याच्याशिवायही वेगवेगळ्या प्रकारच्या शेंगांच्या रेसिपीज आजकाल केल्या जातात. त्याच्याही पेक्षा महत्त्वाचं, त्याच्या आत ज्या बिया असतात त्या बिया आणि पानं ही सुकून त्याची पूड केली जाते, त्याला मोरिंगा पावडर असं म्हणतात आणि त्याची निर्यात खूप मोठ्या प्रमाणावर केली जाते. केरळमध्ये तर असे एक शेतकरी आहेत की त्यांनी काही कोटी रुपयाचं उत्पन्न या नुसत्या पावडर निर्यात करून मिळवलं. म्हणूनच याला आरोग्याची गुरुकिल्ली असं म्हटलं जातं. साधारणपणे हे नाजूक शेलाटं झाड हे सुरुवातीला जर चांगली देखभाल झाली तर आणखीनही वाढेल, पण 15 ते 20 मीटर एवढ्या उंचीचं होतं. वर्षा दीड वर्षात शेंगा धरायला लागतात आणि पूर्ण वाढलेलं झाड असेल तर एकेका झाडाला एकेका वेळेला हजारांच्या घरामध्ये शेंगा निघतात. एकूण 3 वेळा बहार येतो ह्याला आणि 3 वेळा तुम्हाला या झाडाचं उत्पादन घेता येतं. याच्याशिवाय याचं जे लाकूड असतं हे अतिशय गुळगुळीत अशा प्रकारचं लाकूड असतं. नॉर्मली ते फायरवूड म्हणून वापरलं जातं, पण त्याच्याशिवाय याच्यापासून पायपुसणी असतील किंवा दोरखंड असतील, आजकाल पेपर म्हणजे वृत्तपत्राचा कागद, लिखाणाचा कागद किंवा फ्लाय आपण वापरतो ते बनवण्यासाठी याचं लाकूड वापरलं जातं. हे लाकूड खेड्यातल्या स्त्रियांना शेतकऱ्यांना वापरायला आवडतं जळाऊ लाकूड म्हणून, कारण याचा धूर निघत नाही, मात्र याचा कोळसा तो मात्र ह्याचा बनू शकत नाही. असं हे अतिशय छान प्रकारचं झाड. याच्या जवळ फक्त वेली लावू नयेत, कारण वेली जर वर चढल्या किंवा वेलीवर्गीय फळं किंवा वेलीवर्गीय लाकडं काकडी घोसाळं ते मात्र लावू नये, कारण त्या वेली ह्याच्यावर झपाट्याने वाढतात आणि मग शेंगांचं उत्पादन तुम्हाला कमी मिळतं. म्हणूनच या सगळ्या झाडाला मिरॅकल ट्री सुपर फूड असं म्हटलं जातं. तुमच्या आसपास जागा असेल तर जरूर लावा, खूप मोठं होत नाही. या झाडामुळे तुमचा व्ह्यू गेला असंही होत नाही, मुळं खोल जातात पसरत नाहीत त्या इमारतीला धोका आहे असंही होत नाही. तुमच्या परसदारामध्ये किंवा गावामध्ये जिथे कुठे रिकामी जागा असेल तिथे हे असं सुपर फूड ज्याला म्हटलं जातं असं हे झाड जरूर लावा. याच्या बिया पाण्यात टाकल्या तर वेगळं काहीच करायची गरज नसते, पाणी आपोआप शुद्ध होतं असं हे मोरिंगा हे झाड. मला असं वाटतंय आपले पंतप्रधान आहेत, त्यांनी एकदा स्वतः एक रेसिपी सांगितली होती आणि त्याच्यामध्ये मी मोरिंगाचा पराठा खातो असं म्हटलं होतं आणि त्यानंतर मोरिंगापासून अनेक त्याची मागणी वाढत गेली, लोकांनी शोध घेतले कोणकोणते प्रयोग करता येतात. अशाच प्रकारची एक रेसिपी लवकरच येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये बघा. त्याला मी म्हटलं आहे हटके राईस. हा तांदूळ भात मात्र हटके, ज्याच्यामध्ये शेवग्याच्या शेंग्याच्या पाल्याचा उपयोग केला आहे. चला तर मग जरूर बघा. आवडलं तर लाईक करा, सबस्क्राईब करा, इतरांना फॉरवर्ड करा.